अमोल कोल्हेंचा सटीक मोफत पास द्या अन्यथा शो बंद पाडू अशा स्वरूपाची धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा अमोल कोल्हेंनी केला. नाही त्याबद्दल काही मला काही माहिती नाही. कर्नाटकाच्या निकालानंतर तर त्यांच्या घरी उद्धव ठाकरे गेले होते पक्ष म्हणून निवडून आले, मात्र ते शिवसेनेसोबत राहिले. त्यांच्या निष्ठेची विशेष चर्चा होते शंकरराव गडाखेंच्या. बरोबर आहे ना. मी का मागच्या जी प्रेस त्याने घेतली होती त्या प्रेस मध्ये त्याच्यानंतर मी जे बोललो ते हेच. गडाखेंच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरे सकाळी 9:30 गेले, चॉपर घेऊन गेले, अत्यंत प्रेमाने गेले, आपुलकीने गेले. कारण त्याचं असं होतं की खाल्लेल्या मिठाचा जागण्याचा जो प्रकार आहे ते उद्धव ठाकरे त्या दिवशी दाखवला. काय खाल्लं कुठे काय संदर्भ. आता मी मागे एकदा बोललो होतो गडाखेंना मंत्री का केलं याचं उत्तर आजही मला मिळालेलं नाही. तुम्हाला बहुमताला आकडा कमी पडत होता का? नाही. अपक्षाची गरज होती का? नाही. मग असा कोणता चमत्कार घडला त्या गडाखेंच्या माध्यमातून त्याला अपक्षाला तुम्हाला कॅबिनेट करावं लागलं? तो दुसरा मुद्दा मी ते मांडला होता की हे जर तुमचं जर संस्कृती असेल एखाद्याबद्दल जाणं याला मी ऑब्जेक्शन घेत नाही, परंतु तुमच्या बाजूला गेटच्या बाजूला राहणारा बाळा सावंत जो माझ्याबरोबर आमदार होता कॅन्सरने मेला, तिथं 5 मिनिटाच्या गेटच्या बाहेर राहत होता तो, तुमच्या मातोश्रीच्या बाहेर, त्याला पाहायला तुम्ही किती वेळा गेला? ती यामिनी जाधव जी आता माझ्याबरोबर आमदार आहे ती कॅन्सरग्रस्त आहे, बॉम्बे हॉस्पिटलला होती, त्यांना पाहायला तुम्ही किती वेळा गेला? साधा फोन तरी केला का? संस्काराच्या ज्या गोष्टी करतात या आता तुम्हाला तुमच्या तोंडी त्या शोभा देत नाही. जो देगा उसकाही भला, जो नाही देगा उसको मातोश्री का दरवाजा खुला, असा सगळं तो आहे. तुम्ही जाऊ शकता. अशा पद्धतीची जी काही तुमची वागणी, या वागणीमुळे तुमच्याकडे नैतिकता नाही राहिलेली नाही. खोटं बोलण्यामध्ये तुम्ही आता एक्सपर्ट झालेला आहात. आता जे शिवसेना प्रमुख होते त्यांचे चिरंजीव म्हणून सुद्धा आता तुम्ही आहात हे सांगायला सुद्धा आम्हाला लाज वाटते. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसं सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.